हे समोर मंदिर आहे. खूप शांत आहे संपूर्ण वातावरण. हॅलो, वेलकम टू आवर युट्यूब चॅनल आम्ही भटक भवाने. आज आम्ही वन डे रिटर्न पावसाळी ट्रीपसाठी निघालो आहोत रामदऱ्याला. रामदरा हे एक शंकराचं मंदिर आहे, पुण्यापासून अवघ्या 23 किलोमीटर अंतरावरती आणि आपल्या घरापासून त्याचं अंतर आहे 33 किलोमीटर. आता आम्ही पोहोचलो आहोत हडपसरला. इथून जवळपास पुढच्या 40 मिनिटामध्ये आपण रामदऱ्याला पोहोचू. बघूया तिथे आपल्याला बघायला काय काय मिळतं आहे. आम्ही एक छोटासा ब्रेक घेतला आहे लोणी कारभोरच्या स्टेशनपासून. आतमध्ये MIT विद्यापीठाच्या साईडने टर्न घेतला तर पुढे विश्वरूप देवता मंदिर आहे, तर तिथेच आम्ही आता आलेलो आहोत. हा परिसर खूप मोठा आहे. इथे वेगवेगळ्या देवतांचे मोठे मोठे स्टॅच्यू आहे. आपण बघूया हे मंदिर कसं आहे ते. दाक्षिणात्य शैलीचं हे मंदिर आहे. मंदिराच्या सुरुवातीला जिथे एक गोपूर आहे, खूप सुंदर गोपूर सजवलं आहे. आणि हे इथे विश्वरूप देवता मंदिर खूप सुंदर आहे. हा संपूर्ण परिसर MIT युनिव्हर्सिटीच्या अध्यक्षतेखाली येतो. आता आपण मंदिराच्या गोपुरापाशी पोहोचलेलो आहोत. आपण इथे चप्पल काढून आतमध्ये दर्शनासाठी जाऊया. गोपुरापासून आतमध्ये जाताना सभामंडपाच्या सुरुवातीलाच असे दोन छान गजराज. आणि हे आहे आपलं हे मंदिर. आता आपण मंदिराच्या सभामंडपात पोहोचलेलो आहोत. अतिशय रेखीव काम या मंदिरात बघायला मिळेल. मंदिरातले सगळे स्तंभ इथल्या फरशा आणि छत संपूर्ण खूप सुंदर अशा नक्षीकामाने सजवलेलं आहे. मेन गाभाऱ्याच्या डाव्या साईडला गणपती बाप्पा तर उजव्या साईडला हनुमंत आहेत. हे आहे विश्वरूप देवता यांची मूर्ती. एका साईडला आहे विठ्ठल रुक्मिणी आणि दुसऱ्या साईडला आहे राधाकृष्ण. खूप सुंदर मंदिर आहे हे. खूप सुंदर मंदिर आहे. विश्वरूप मंदिराच्याच मागच्या साईडला श्रीमती कृष्णा राज कपूर स्वागत कक्ष आहे, जिथे चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांचं एक रिसेप्शन हॉल आहे. खूप छान बगीचा यांचा इथे. वेल मेंटेन्ड आहे. सुंदर आहे. ते राज कपूर आणि कृष्णा राज कपूर या दोघांची खूप सुंदर मूर्ती आहे. आणि ज्या ज्या नट्यांसोबत त्यांनी काम केलं त्या सगळ्यांच्या इथे खूप सुंदर मूर्ती आहेत. आतल्या दालनांमध्ये जाण्यासाठी यांच्याकडे विशेष फी आहे. आणि मग आतमध्ये राज कपूर यांचे वेगवेगळे भूमिका केलेले स्टॅच्यूज त्यांनी बनवलेले आहेत.
या ठिकाणी तुम्ही दिवसभरासाठी पण येऊ शकता. त्याच्यासाठी पर हेड 500 रुपये तिकीट आहे. सकाळी लवकर आलं तर इथे नाश्ता असतो, त्यानंतर सगळं तुम्ही फिरून येऊ शकता आणि फिरून आल्यानंतर पुन्हा इथे जेवण पण असतं आणि नंतर दुपारी 3 वाजता बाहेर निघून इथून तुम्ही थेऊरच्या गणपतीला पण जाऊ शकता. अशी एक वन डे ट्रिप छोटीशी होते आपली. चला, ही अजून एक आपल्याला ट्रिप कळली. पुण्याच्या जवळ राहून जर तुम्हाला वन डे रिटर्न ट्रिप करायची असेल तर तुम्ही या राज कपूर यांच्या रिसेप्शन हॉलमध्ये येऊ शकता. इथून थेऊरचा गणपती पण जवळ आहे, लोणी काळभोर असल्यामुळे जवळेश्वर अभयारण्य पण जवळ आहे इथून. हा, आपण गेलो होतो तिथे. मग ते पण म्हणजे किती छान छान आपल्या पुण्याजवळ वेगळे ठिकाणं आहे जिथे आपण वन डे ट्रिप रिटर्न ट्रिप करू शकतो. आता जाऊयात आपण पुढे रामदऱ्याला. आपण लोणी काळभोरहून आतमध्ये रामदरा शिवालयकडे टर्न घेतला आहे. इथला हा रस्ता जरा थोडा अवघड आहे, खूप खड्डे आहेत रस्त्यामध्ये आणि मेन रोडपासून मंदिर जवळपास 6.5 किलोमीटर आतमध्ये आहे. आता आपण मंदिराच्या जवळ आलेलोच आहोत. पावसामुळे रस्त्याची खूपच दुरावस्था झालेली आहे. पार्किंगमध्ये आपली गाडी पार्क केली आहे आणि या कच्च्या रस्त्याने पुढे मंदिराकडे निघालो आहोत. जर तुम्ही सकाळी लवकर आले तर त्या तिथपर्यंत गाडी लावू शकतात. आता तिथे आतमध्ये गाडी न्यायला अलाउड नाही आहे आणि पार्किंगचे पण पैसे आहेत. आणि या पार्किंगच्याच समोर इथे काही दुकानं पण आहेत, स्नॅक सेंटर्स. 2 व्हीलर्स आतमध्ये आणायला अलाउड आहे. इथे 2 व्हीलर्सची पार्किंग पण आहे. कुठे आलास निहित तू? बाप्पाला जय करायला आलास तू? वा, काय येते? हो, खा, तू खा. या दुकानांपासून आता आपण वर चालत जातो आहोत. इथे आहे मंदिराचं प्रवेशद्वार. मंदिराची वेळ आहे 7:00 ते 5:00 वाजेपर्यंत. प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यावरती लगेच उजव्या साईडला खूप मोठं तळ आहे आणि हे समोर मंदिर आहे. खूप शांत आहे संपूर्ण वातावरण. खूप छान मोठी मोठी झाडं आहे आणि काही झाडांना पार सुद्धा बांधला आहे. खूप छान सावली पण आहे इथे. सुंदर, अति सुंदर. आता आपण चप्पल काढू आणि आतमध्ये दर्शनासाठी जाऊ. इथे मंगलपुरी महाराजांची समाधी आहे आणि आता आपण खाली उतरूया. शिव मंदिराच्या दिशेने पुढे जाणार आहोत. 15 ते 20 पायऱ्या खाली उतरून गेल्यावरती आपण मुख्य सभा मंडपात पोहोचतो. रामदरा मंदिरामध्ये खाली तुम्ही शिवलिंग बघू शकता. समोर राम लक्ष्मण सीतेची मूर्ती आहे आणि वरती दत्त महाराज आहेत. असं हे खूप सुंदर पुरातन काळातलं दगडी मंदिर आहे. खूप सुंदर इथे भित्तीचित्र पण आहेत.
मंदिराच्या मागे अशी खूप छान मोठी सावली आहे, मोठे मोठे झाडं आहेत आणि झाडांना पारसुद्धा बांधलेला आहे. एक छोटा पिकनिक स्पॉट पुण्याच्या जवळ पाहिजे असेल तर रामदरा हे खूप गुड छान ऑप्शन आहे. आम्ही पण आमची चटई आणली आहे आणि आम्ही आता इथे बसणार आहोत आणि थोडा खाऊ घेतला होता ड्राय स्नॅक्ससोबत, तेही आम्ही आता इथे खाणार आहोत. निसर्गरम्य परिसर आहे छान. प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि सीतेसह जेव्हा 14 वर्ष वनवासात गेले होते तेव्हा काही काळ रामदरा इथे वास्तव्यास होते. तेच हे मंदिर, हे एक शिवाचं मंदिर आहे. खूप सुंदर आणि दगडी बांधकाम आहे. पुण्यापासून अवघ्या 33 किलोमीटर अंतरावरती आहे, त्यामुळे तुम्ही इथे नक्की भेट द्या. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. तोपर्यंत बाय बाय.